आलं याला भारतीय खाद्य संस्कृतीमधील अविभाज्य घटक मानलं जातं. त्याबरोबरच याला महाऔषधी असं देखील म्हटलं जातं. ते नक्की कोणत्या गुणधर्मांमुळे? तसंच अधिक प्रमाणात आलं खाल्ल्याने आपल्या शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माहिती खजाना हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आणि आज आपण आल्याचे गुणधर्म जाणून घेणार आहोत. मित्रांनो, भारतीय स्वयंपाक घर हे खरं तर औषधांचा खजिनाच आहे, ज्यात अनेक आजारांवर विविध प्रकारची औषधं आढळतात. जसं की हळद, मध, आलं, लसूण, तूप, लिंबू, गरम मसाल्यांचे प्रकार वगैरे वगैरे. तर यातीलच एक पदार्थ म्हणजे आलं याचे गुणधर्म आज आपण जाणून घेणार आहोत, ज्याची सुरुवात आपण आल्याच्या वनस्पतीपासून करूया. मित्रांनो, आलं ही एक कंदवर्गीय वनस्पती आहे जी सुमारे 2 ते 3 फुटापर्यंत वाढते. या वनस्पतीची पानं लांबट आणि फुलं पिवळ्या रंगाची असतात आणि जमिनीखाली उगवणाऱ्या या वनस्पतीची मुळं आलं म्हणून ओळखली जातात. ही मुळं आल्याच्या जातीप्रमाणे पांढऱ्या, पिवळ्या किंवा लाल रंगाची असतात, ज्याला ब्राउनिश रंगाची स्किन असते. आल्याचं सायंटिफिक नाव झिंगीबर ऑफिशनाले आहे आणि हिंदीमध्ये याला अद्रक व इंग्रजीमध्ये जिंजर या नावाने ओळखलं जातं. आल्याच्या लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते आणि म्हणूनच याची लागवड मुख्यतः ट्रॉपिकल क्लायमेट असणाऱ्या प्रदेशांमध्ये केली जाते. मित्रांनो, आल्यामध्ये विशिष्ट प्रकारचा अरोमा असतो जो ताज्या आल्यामध्ये अधिक प्रमाणात आढळतो. आलं जास्त काळ टिकवण्यासाठी त्याला उन्हात सुकवून त्यापासून सुंठ तयार केली जाते. आलं हे स्वयंपाक घरातील मुख्य घटक आहे ज्याचा वापर पदार्थांची चव वाढवण्याकरिता केला जातो. आलं हा मसाल्याचा एक प्रकार आहे जो जवळपास प्रत्येक सीझनमध्ये उपलब्ध असतो. मुख्यतः हिवाळ्यात व पावसाळ्यात आल्यापासून बनवला गेलेला चहा प्यायला जातो, ज्यामुळे आपल्या शरीराला ताजेपणा व आपल्या घशाला आराम मिळतो. आल्याचा वापर खाद्यपदार्थांची चव वाढवण्याबरोबरच औषधी म्हणून देखील केला जातो, ज्यामुळे आल्याला महाऔषधी असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, आता आपण आल्यामध्ये कोणत्या प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत व हे खाल्ल्याने आपल्या शरीराला मिळणारे फायदे जाणून घेणार आहोत. आल्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण आहेत. त्याबरोबरच यामध्ये महत्त्वाचे मिनरल्स, विटामिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जसं की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, पोटॅशियम, मॅग्नीज, डायट्री फायबर्स, कॉपर, झिंक, आयर्न इत्यादी, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवतात व अनेक शारीरिक समस्या दूर करतात, जसं की पचन क्रियेविषयक विकार. मित्रांनो, अपचन, गॅसेसचा त्रास, उलटी होणं, पोट साफ न होणं, जेवणाची इच्छा न होणं इत्यादींसाठी जेवणापूर्वी आल्याचा तुकडा मीठ लावून खावा किंवा आलं, सैंदव मीठ, लिंबू एकत्र करून ते खावं, कारण यातील तीव्र गंध व स्वादामुळे नंतर जेवलेलं अन्न चविष्ट लागतं आणि भूक वाढते. आल्याचं नियमित सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शन्सचा धोका टळतो. तसंच हे खाल्ल्याने मेटाबॉलिझम सुधारतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, पित्ताचा विकार असणाऱ्या लोकांना
बरेचदा चक्कर, मळमळ, उलटी यासारखे त्रास होतात। अशा वेळेस आल्याचा रस मीठ टाकून प्यायल्याने किंवा आलं चोकून खाल्ल्याने आराम मिळतो। सर्दी, कफ, खोकला यात तर आलं हे रामबाण उपाय आहे। यामध्ये आल्याचा रस मधासोबत दिवसातून 2 ते 3 वेळेस घ्यावा। तसंच आल्याचे तुकडे पाण्यात उकळवून ते पाणी प्यावं किंवा आलं तुळस टाकून चहा प्यावा। ताजं आलं नसल्यास सुंठीपासून काढा बनवून प्यावा। अनियमित पाळी म्हणजेच इररेग्युलर पीरियड्स किंवा या दरम्यान होणाऱ्या पोट दुखीवर आलं खाल्ल्याने आराम मिळतो। आल्यामध्ये अँटीफंगल गुण असल्याने त्वचेसंबंधित त्रासांवर उपयुक्त ठरतं। मित्रांनो, आल्यामध्ये अँटी कॅन्सर घटक खूप प्रमाणात आढळतात, ज्यामुळे याच्या सेवनाने कॅन्सर रोखण्यास मदत होते। मुख्यतः गर्भाशय व प्रोस्टेट कॅन्सरच्या वाढीला थांबवण्यास याचा उपयोग होतो। आल्याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते। आल्याच्या नियमित सेवनाने व याच्या तेलांनी आपल्या सांध्यांवर मालिश केल्याने सांधे दुखीवर बऱ्याच प्रमाणात फरक पडतो। आजकालच्या धावपळीच्या जीवनात बऱ्याच लोकांना हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास होतो। आलं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते, कारण आलं नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतं। मेंदूच्या आरोग्यासाठी व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आलं वरदान ठरतं, कारण यातील पोषक घटक डोक्यातील थकवा दूर करून उत्साह निर्माण करतात। मित्रांनो, आल्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, क्रोमियम यासारखी खनिज असल्याने याच्या सेवनाने रक्त प्रवाह सुरळीत राहतो। ॲसिडिटीमुळे पोटात जळजळ होत असल्यास जेवणापूर्वी अर्धा तास आल्याचा रस प्यावा। आलं हे पेन किलरचं देखील काम करतं, ज्यामुळे डोके दुखीवर आल्याचा लेप डोक्यावर लावल्याने कान दुखीवर 2 थेंब आल्याचा रस कानात घातल्याने व दाढ दुखीवर आलं दाढेत धरल्याने आराम मिळतो। आल्याचा रस केसांना लावल्याने केस वाढण्यासाठी, केस चमकदार होण्यासाठी व केसातील कोंडा निघून जाण्यासाठी मदत होते। तर मित्रांनो, आल्याचे एवढे फायदे बघता नियमित याचं सेवन होणं गरजेचं आहे, पण त्याबरोबरच याचं सेवन योग्य प्रमाणात देखील झालं पाहिजे, कारण अधिक प्रमाणात आलं खाल्ल्याने याचे आपल्या शरीराला दुष्परिणाम देखील होऊ शकतात, आणि ते कोणते हे देखील आपण जाणून घेऊया। अधिक प्रमाणात आलं खाल्ल्याने पोटाच्या समस्या, जुलाब, तोंडाची जळजळ यासारखे त्रास होऊ शकतात। आलं उष्ण असल्याने उन्हाळ्यात याचा वापर कमी करावा। उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांनी अधिक प्रमाणात याचं सेवन करू नये। अति प्रमाणात आल्याच्या सेवनाने ॲलर्जीज सारखे त्रास होऊ शकतात, तसंच अल्सर्स व रक्तपित्तामध्ये आलं खाऊ नये। तर मित्रांनो, आल्याचे एवढे गुणधर्म बघता पूर्वापारपासनं याचा समावेश आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये केला गेला असावा। आल्यापासून जिंजर टी, जिंजर सूप, जिंजर कँडी, आलेपाक वड्या यासारखे अनेक पदार्थ बनवता येतात। त्याचबरोबर आल्याची पेस्ट विविध खाद्यपदार्थांमध्ये टाकून त्यांची चव व पौष्टिक व्हॅल्यूज वाढवता येतात। तर मित्रांनो, आज आपण आल्याचे सर्व गुणधर्म जाणून घेतले। कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा, आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन। तोवर धन्यवाद।